गेल्या 1.5-2 वर्षात आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय कंपनीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातच घेतला होता, असा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. आमचे सरकार येऊन 2 महिने झाले आहेत, तरी आम्ही या प्रकल्पाबाबत तातडीने बैठक घेतली व नियमित संपर्कात होतो. कंपनीला अनुदान देण्याचे मान्य केले, मात्र आमचे सरकार येण्याच्या कितीतरी महिने आधी हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय या कंपनीने घेतला होता, तसे ट्विटही कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केले होते, असे शिंदे यांनी नमूद केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंपनीला जो प्रतिसाद व सहकार्य मिळायला हवे होते ते न मिळाल्याने कंपनीने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदेंनी सांगितले.